मी सतीश बुद्धे, गट विकास अधिकारी पंचायत समिती सातारा. माझा आणि प्रभातचा खूप पहिल्या सुरुवातीच्या काळापासून संबंध आहे. खरं तर प्रभातमार्फत शासनाच्या योजना जनतेपर्यंत खूप चांगल्या प्रकारे पोहोचतात आणि ज्यावेळेस एखादी बातमी येऊन जाते त्यावेळेस नंतर जो आमच्याकडं लोकांच्या जो अर्जांचा जो प्रवाह असतो तो वाढतो आणि एक लोकांना पण ह्या बातम्यांचा फायदा होतो आणि त्यांना पण वेगवेगळे शासनाच्या योजनांचा लाभ ह्या बातम्यांतनं मिळतात. या ठिकाणी मी प्रभातला ह्या वर्धापना दिनानिमित्त शुभेच्छा देतो, त्याचबरोबर भावी वाटचालीसाठीही शुभेच्छा देतो की त्यांच्यामार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा ह्याच्यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहावं. प्रशासकीय पातळीवरती आम्ही ह्याआधीही पूर्ण सहकार्य सर्व प्रकारची माहिती देण्याचं काम करतोच आहे, परंतु भविष्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लोकांना कशाप्रकारे आपणाला त्यांच्या आयुष्यामध्ये प्रभात आणता येईल ह्या पद्धतीनं प्रयत्न करता येतील त्यासाठी शुभेच्छा, धन्यवाद. नमस्कार, मी निळकण पालेकर, CMD पालेकर फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. मी दैनिक प्रभातला सातारच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आणि एकूण प्रभात ग्रुपच्या 93 वर्ष झाली त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो. आणि निर्भीड पत्रकारिता आणि समाजाभिमुख बातम्या हे प्रसारित करणं हे जे वृत्तपत्रांचं आद्य कर्तव्य आहे त्याच्यापैकी पाळणारे जे अनेक वृत्तपत्र आहेत त्याच्यापैकी प्रभात हे एक अग्रेसर वृत्तपत्र आहे. जेवढी वर्ष साताऱ्याला झाली तेवढीच वर्ष अजून पुढे झाली तर शतक महोत्सव होईल ह्या वृत्तपत्राचा. त्यासाठी आणि त्याच्या कार्यासाठी भविष्याच्या उत्कर्षासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. मी सुनील शिकरे, अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सोलापूर माध्यमिक. खरंच 5 वर्षामध्ये प्रभातनं पाहिलं तर खूपच प्रगती केली आणि आज ह्या वर्धापन दिनानिमित्त माझ्याकडून प्रभातला खूप शुभेच्छा. परचं लेआउट खूपच छान आहे आणि त्याची मांडणी वगैरे छान असते आणि बातम्या पण खूप चांगल्या असतात, जिवंत प्रश्न वगैरे असतात आणि लेखन पण चांगलं आहे. पत्रकार पण त्यांचे सगळे टीम पण खूप चांगले आहेत, सगळ्या टीमला पण माझ्या खूप शुभेच्छा.